अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला एलईडीचा अखेर एसएल कंपनीशी पालिका आयुक्तांनी करार केला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला एलईडीचा करार अखेर पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पूर्ण केला. सोलापूर शहरामध्ये असलेले जुने दिवे काढून एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. एलईडी दिवे बसवण्याच्या कामाचं करारपत्र ईईएसएल या कंपनीबरोबर सोमवारी पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलं. पुढील महिन्यापासून शहरातील जुने दिवे काढून एलईडी दिवे बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मॅकलवार यांनी दिली. की आपल्या शहराला शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने की आपले इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन कमी होण्याकरता एलईडी दिव्याचा वापर करावा असं सर्वस्वतः आता झालेलं आहे. तर त्याचाच एक दुवा धरून आपल्याकडे बरेच दिवस प्रलंबित असलेला एलईडीचा विषय आज माननीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका सेशनमध्ये तो ॲग्रीमेंट साईन करण्यात आलेला आहे आणि नजीकच्या आपल्या साधारणपणे महिनाभरातच हे एलईडी दिवे बसवण्याचं काम व त्याच्या अनुषंगाने जो काही फरक पडणार आहे तो आपल्याला नजीकच्या काळात जाणवेल. तर ह्याच्यामध्ये प्रथम त्या कंपनीशी करार करणं महत्त्वाचं होतं. तर आज त्याचा मुहूर्तमेढ झाला आणि अध्यक्षांच्या आयुक्तांच्या उपस्थितीत व त्यांच्या ईएसएलच्या रिजनल मॅनेजरच्या दोघांच्या संयुक्त साक्षरीनुसार पूर्ण करारनामा आज करून घेतलेला आहे. यावेळी उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, मुख्य लेखापरीक्षक अजय सिंग पवार आणि अधिकारी उपस्थित होते.